परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी. काही लोक असतात ज्यांना सत्य प्रसिद्धीच्या झोतात राहिला आवडते, तर काही लोक असे असतात जे प्रसिद्धी पासून दूर असतात. काही लोक साधा बिस्किटचा पुडा जरी एखाद्याला दिला तर फोटोग्राफी करतात, मोठमोठ्या जाहिराती देतात. पण काही लोक अशी देखील आहेत की ते एखाद्याचे संपूर्ण घर खर्च चालवतात पण कुठेही त्याची वाच्यता देखील करत नाही. मग जाहिरात बाजी करणे तर लांबच. आता आपणच सांगा, जाहिरात करणाऱ्यांना आपण समाजसेवक म्हणाल का जाहिराती न करणाऱ्यांना समाजसेवक म्हणाल? देशाच्या पंतप्रधानांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे जनतेला त्यांच्या अडचणींना त्यांच्या मूलभूत सेवांना पुरवणे कामच आहे, त्यासाठीच जनतेने ह्या लोकांना बसवले आहे. मग आमची गॅरंटी त्यांची गॅरंटी हे सांगण्याची गरज काय? तुम्ही काही वस्तू विकताय का? ज्या गोष्टीची गॅरंटी देताय ते तुमचे कर्तव्यच आहे जनतेला पुरवण्याचे, त्याचाच पगार घेताय आपण, हे का विसरता?